नमस्कार, मी अपर्णा, स्वागत आहे तुमचं बोलेस किचनमध्ये। आज आपल्याला खूप झटपट आणि मस्त असं बेकरी स्टाईल सुंदर चॉकलेट वेफर स्टिकचा वापर करून व्हॅनिला केकचं डेकोरेशन करायचं आहे। तर त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्सपासून केक बेक करून त्याच्यात 3 लेयर्स करून घेतल्या आणि नंतर त्याचं क्रम्स कोटिंग करून घेतलेलं आहे। आणि हा ऑर्डरचा केक आहे आणि ज्यांचा हा केक आहे त्यांनी केकला क्रीम कमी लावायला सांगितलेली आहे आणि त्यामुळे मी केकच्या लेयर्समध्ये सुद्धा क्रीम कमीच लावलेली आहे। आता आपल्याला केकची आयसिंग करायची आहे किंवा फायनल फिनिशिंग करायची आहे, तर त्यासाठी मी केकवरती अगोदर जास्त क्रीम टाकून घेतलेली आहे। नंतर मी एक्स्ट्राची क्रीम काढून घेणार आहे। केकचा जो स्पॉन्ज आहे तो दिसणार नाही, एवढीच आपल्याला या केकला क्रीम लावायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने जी एक्स्ट्राची क्रीम आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि या क्रीमचा कलर बघून तुम्हाला वाटेल ही डच क्रीम आहे, पण ही डच क्रीम नाही आहे। क्रीममध्ये मी एक ड्रॉप ब्राऊन कलर मिक्स करून घेतला होता, कारण आपल्याला या केकच्या साईडला चॉकलेट वेफर स्टिक लावायच्यात आणि त्या स्टिकबरोबर या क्रीमचा कलर थोडासा मॅच व्हावा यासाठी मी क्रीममध्ये एक ड्रॉप ब्राऊन कलर मिक्स करून घेतला होता। तर आता मी इथे स्क्रॅपर घेतलेला आहे, प्लेन स्क्रॅपर। आता या स्क्रॅपरच्या मदतीने आपण पुन्हा एकदा एक्स्ट्राची क्रीम काढून घेऊया आणि केकचं छान असं फिनिशिंग करून घेऊया। केकच्या वरचं फिनिशिंग मात्र आपल्याला छान प्लेन करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या केकचं छान असं फिनिशिंग झालेलं आहे। आता आपण या केकच्या साईडला अशा पद्धतीने चॉकलेट वेफर स्टिक लावून घेऊया। हा केक दिसायला खूप सुंदर दिसतो आणि अगदी झटपट तयार होतो। तर तुम्ही इथे बघू शकता केकच्या पूर्ण साईडला मी या स्टिक लावून घेतलेल्या आहेत आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हा ऑर्डरचा केक असल्यामुळे मी यावरती नाव टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला या केकवरती 2 चॉकलेट फॅन्स लावायचे आहेत। डार्क कंपाऊंड चॉकलेटपासून मोल्डचा वापर करून मी हे फॅन्स तयार केलेले आहेत। तुमच्याकडे जे चॉकलेट गार्निश असेल ते तुम्ही यावरती लावू शकता। त्यानंतर फॅनच्या पुढे मी 2 चेरीज ठेवलेले आहेत आणि आता आपल्याला यावरती थोडेसे सिल्वर कलरचे छोटे शुगर बॉल्स टाकून घ्यायचे आहेत। तर ज्यांना क्रीम कमी आवडते त्यांनी हा केक नक्की बनवून बघा, खूप टेस्टी लागतो आणि झटपट तयार होतो। तर आजचं हे केकचं डेकोरेशन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि केकचं डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन केकच्या डेकोरेशनसोबत किंवा एखाद्या मस्त झणझणीत चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।